रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये दीपा आणि कार्तिक दीपिका आणि कार्तिकीला घेऊन स्कूलमध्ये येतात गाडीतून उतरल्याबरोबर कार्तिकी दीपाला म्हणते की आई मला खरंच खूप टेन्शन आलंय तेव्हा दीपा म्हणते की कार्तिकी किती टेन्शन घेशील ग आणि आता रिझल्ट जो लागणार आहे तो लागणार आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस तेव्हा दीपिका म्हणते की डॅडा तू आणि आई आमचा रिझल्ट लागेपर्यंत थांबा ना तर कार्तिक म्हणतो अगं आईला बरं वाटत नाही ना तेव्हा आम्हाला जावा लागेल तेव्हा दीपिका आणि कार्तिक ही टेन्शनमध्ये जातमध्ये निघून जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत दीपाच्या चेहऱ्यावर सुद्धा टेन्शन आलेले असते तेव्हा कार्तिक म्हणतो की दीपा तू आता टेन्शनमध्ये राहून मला असं टेन्शन देऊ नकोस तर कार्तिक हा दीपाला गाडीत बसवतो इकडे सौंदर्या ही विचार करत एरझाऱ्या मारत असते तेवढ्यात आदित्य तिथे सौंदर्याला म्हणतो की मम्मा एक न्यूज आहे तर सौंदर्या म्हणते बोल तर आदित्य म्हणतो की सुजयचा ॲड्रेस आपल्याला मिळाला तेव्हा सौंदर्या म्हणते ब्युटिफुल तेव्हा आदित्य म्हणतो की मम्मा मला तुझ्याबरोबर थोडं डिस्कस करायचं आहे आणि म्हणतो की आता पुढचा तुझा प्लान काय आहे ते मला व्यवस्थित सांग तर सौंदर्या म्हणते की गेल्या काही दिवसापासून कार्तिक हा दीपाची खूप काळजी घेतोय कारण हॉस्पिटलमधून दीपाच्या वेळेस आली ना तेव्हापासून मला दीपाचं काहीच करावं लागलं नाही आणि कार्तिक हा दीपाच्या जवळ येऊ लागलाय तेवढ्यात वरून श्वेता सौंदर्य आणि आदित्यचे ते सर्व बोलणे ऐकत असते तेव्हा आदित्य म्हणतो मम्मा ते माझ्याही डोळ्यासमोर आलंय तर सौंदर्य म्हणते की जेव्हापासून आयश्याने दीपावर गोळी झाडली ना तेव्हापासून कार्तिकला आयश्यासुद्धा गिळटी वाटायला ला लागली तर सौंदर्या म्हणते की दीपा आणि कार्तिकमध्ये हे जे काही वेगळेपणा घडला ना त्याचे कारण सुजय आहे कारण कार्तिकला वाटत होतं की त्या मुली सुजयच्या आहेत तर सौंदर्या म्हणते की मला असं वाटतंय की आपण जर सुजयला डी एन ए टेस्ट करण्यासाठी कन्व्हिन्स करू शकलो तेव्हा मला खात्री आहे की सुजयच्या डी एन ए टेस्ट ह्या निगेटिव्हच येतील तेव्हा त्या टेस्ट जर निगेटिव्ह आल्या तर ॲटोमॅटिक कार्तिकी आणि दीपिका ह्या कार्तिकच्याच मुली असल्याचे कार्तिकला स्वीकारावाच लागेल तेव्हा त्यानंतर आपल्याला दीपा आणि कार्तिकला एकत्र आणायला काहीच वेळ लागणार नाही तेव्हा आता आपलं पहिलं काम आहे सुजयची डी एन ए टेस्ट करणे तर सौंदर्याचे ते सर्व बोलणेवरून श्वेता ऐकत असते आणि ते ऐकून श्वेताला मोठा धक्का बसतो इकडे दीपा आणि कार्तिक त्याच्या गाडीमधून येत असतात तेवढ्यात कार्तिकला तो कॉफीवाला दिसतो तर गाडी थांबवत कार्तिक आणि दीपा कॉफी पिण्यासाठी येतात तर कार्तिक म्हणतो की दादा तुमच्या जागी इथेच तुमच्यासारखा सायकलवरून कॉफी येणारा ते दादा नाही आले का तेव्हा तो माणूस म्हणतो की तो माझा मोठा भाऊ आहे आणि तो गावाला गेलाय तर तुम्ही कार्तिक आणि दीपा इनामदार ना त्याने मला तुमच्याविषयी सर्व सांगितले तेव्हा बोला बरं कॉफी मी एका कपातून देऊ की दोन तेव्हा तो म्हणतो की तुम्ही एका कपातून चहा पित होते ना हेही मला त्याने सांगितलं होतं तेव्हा दीपा आणि कार्तिक त्याच्याकडे बघून आवाक होतात तेव्हा दीपा म्हणते दोन कपामध्ये द्या दे। तर दीपा आणि कार्तिक प्रेमाने एकमेकांकडे बघत कॉफी पिऊ लागतात तर दीपा आणि कार्तिकला दोघांनाही पहिले दिवस आठवतात इकडे सुजय हा त्याच्या ऑफिसमध्ये असतो तेव्हा सुजयला एक फोन येतो तेव्हा सुजय म्हणतो की दोन दिवस मी गावाला जाणार असल्यामुळे तुम्ही ती मीटिंग दोन दिवसानंतर ठेवा तेव्हा सुजयची असिस्टंट सुजयला होकार देते आणि म्हणते की सर तुम्ही का काही काळजी करू नका दोन दिवसात मी सर्व बॅकलॉकचे काम पूर्ण करते आणि म्हणते की सर पुण्याहून माझ्यासाठी तुम्ही काय आणणार तर सुजय म्हणतो मी अनिल असे म्हणत सुजय हा त्याच्या गाडीतून ऑफिसमधून निघून जातो तेवढ्यात सौंदर्याची गाडी तिथे येऊन सौंदर्या ही ऑफिसमध्ये येते तेव्हा सौंदर्यात सुजयच्या असिस्टंटला म्हणते की मला सुजयची भेट घ्यायची होती तेव्हा ती असिस्टंट म्हणते की ते आता दोन दिवसांनी भेटतील बाहेरगावी गेले तेव्हा ती असिस्टंट म्हणते की आपण कोण तेव्हा सौंदर्या म्हणते की मी सौंदर्या इनामदार तेव्हा ती असिस्टंट म्हणते की ओ माय गॉड त्या सतेज कांतीच्या ॲड्समध्ये तेव्हा सौंदर्य म्हणते की हो तेव्हा ती असिस्टंट लगेच सौंदर्याच्या हातात हात देते तर इकडे दीपा आणि कार्तिक घरी येतात तेव्हा कार्तिक दीपाला म्हणतो की दीपा आज दिवसभर आराम करायचा आहे बरं का तेव्हा दीपा कार्तिककडे बघून हसू लागते तर दीपा म्हणते अरे माझा टाईमपास होण्यासाठी मुलींनी माझ्यासाठी पुस्तकं सुद्धा आणली तेव्हा काळजी घेण्यासाठी सांगून कार्तिक हातेतून जाऊ लागतो तर दीपा कार्तिकला म्हणते की कार्तिक मला तुझे आभार मानायचे तर कार्तिक म्हणतो का तेव्हा दीपा म्हणते की आज खूप वर्षांनी मला तुझ्याबरोबर कॉफी प्यायला मिळाली तेव्हा कार्तिक म्हणतो की मलासुद्धा खूप छान वाटले इकडे आयशा ही जेलमध्ये असते तेव्हा ती पोलीस लेडीज आयशासमोर येत म्हणते की भूक लागली का तर आयशा म्हणते शर्ट ऑफ तर ती लेडीज म्हणते की तुझी बहीण तुझ्यासाठी जेवण घेऊन आली तुझे जे नाटकं चालू होते ना तेव्हा जेवण आणले तेव्हा आयशाला आनंद होऊन आयशा पुढे येत म्हणते की कुठे माझी बहीण तेव्हा ती लेडीज म्हणते की थांब मी बोलावून आणते तेवढ्यात आयशाची बहीण डब्याची पिशवी घेऊन आयशाजवळ येते आणि पटकन तिच्या पर्समधील एक गोळी आयशाच्या हातात देते तेवढ्याच ती पोलीस लेडीज तिथे येत म्हणते की काय कुजबूज चाललंय तेव्हा आयशाची बहीण म्हणते की मी डबा देते असे म्हणत ती आयशाकडे डबा देते आणि म्हणते की कालपासून तू काही खाल्लं नाहीस तेव्हा हा डबा खाऊन घे तेव्हा आयशा म्हणते की मला भूकच नाही ग तर ती पोलीस लेडीज म्हणते की तुमच्याकडे जास्त वेळ नाही लवकर खा असे म्हणत ते ते ती तेथून निघून जाते तेव्हा आयशा ही लगेच तिच्या बहिणीकडून पाणी घेऊन ती गोळी घेते आणि जेवण करते त्यानंतर आयशा म्हणते की अगं मला जेवणाचा सुद्धा आता सहन होईनासा झाला आहे आणि मला मळमळतंय सुद्धा असे म्हणत आयशा ही ओमिटिंग करू लागते तर आयशा लगेच बेशुद्ध पडण्याचे नाटक करते आणि तिथेच खाली पडते तेव्हा नताशाची बहीण घाबरत ही त्या पोलीस लेडीजला बोलावते तेव्हा ती लेडीज तिथे येते तर नाताशाची बहीण म्हणते की आहो हिला चक्कर आली तेव्हा ती लेडीज म्हणते आता तर बरी होती ना असे म्हणत लेडीज त्या इन्स्पेक्टरला बोलावते तर आयशा ही समोर पडलेली असते इकडे कार्तिक हा दीपाला सूप घेऊन येतो आणि ते पिण्यासाठी सांगतो तेव्हा दीपा म्हणते की घेते मी कार्तिक तर कार्तिक हा दीपाकडे बघतो आणि म्हणतो की दीपा तू मला नाही वाटत सूप लवकर संपवशील असे म्हणत कार्तिक हा त्याच्या हाताने दीपाला सूप पासतो तर कार्तिक प्रेमाने सूप देताना दीपा म्हणते अरे कार्तिक तुला कामाला नाही जायचं का तेव्हा कार्तिक म्हणतो की दीपा मी तुझा डॉक्टर आहे तेव्हा डॉक्टर या नात्याने मला तुझी सर्वतोपरी काळजीच घ्यावी लागेल तेव्हा कार्तिक दीपाला सूप देऊ लागतो तेवढ्यात सौंदर्या तिथे येत म्हणते की यू आर ॲप्सोलुटली राईट डॉक्टर कार्तिक आणि तिथेच खाली बसत सौंदर्या म्हणते की कंटिन्यू कर कार्तिक तर कार्तिक हा दीपाला सूप देतो तर सौंदर्या म्हणते की मी माझे कामं कसे हक्काने ललितला सांगते तेव्हा तुम्हीसुद्धा नवरा बायको आहोत तेव्हा काहीही लाजू नका तेवढ्यात आदित्य तिथे येत सौंदर्याला म्हणतो की मम्मा झालं का तुझं काम आणि भेटले का ते तेव्हा कार्तिक आदित्यकडे आणि सौंदर्याकडे बघत म्हणतो कसले काम तर सौंदर्यामध्ये काही नाही एका क्लायंटचे काम होते आणि मिटिंग संदर्भात तो सांगत होता तेव्हा सौंदर्या विषय बदलत म्हणते की मला एक सांगा बरं मुली का बरं नाही आली अजून तर दीपा म्हणते की आई आज पूर्ण दिवस शाळा आहे आणि त्यांचा रिझल्टसुद्धा आहे तेव्हा सौंदर्या म्हणते की डॉक्टर कार्तिक तू हे सर्व सूप संपूर्णच येथून जा बरं आणि आदित्यचा हात धरून आदित्यला तेथून घेऊन जाते तर कार्तिक हा दीपाला प्रेमाने सूप पाचतो तर दीपालासुद्धा कार्तिकने पहिले त्याला कसे प्रेमाने खाऊ घातले होते ते सर्व आठवते त्यानंतर कार्तिक हा दीपाला गोळ्या देतो तर दीपा म्हणते की हो कार्तिक आपण अजूनही मित्र आहोत बरं का तेव्हा कार्तिक म्हणतो हो खरंच आपण अजूनही मित्राचे नाते जपले तर दीपा म्हणते की आज मला वेगळंच टेन्शन आलंय आणि आज दीपिका आणि कार्तिकीचा रिझल्ट आहे तेव्हा कार्तिक म्हणतो की त्यात काय टेन्शन घ्यायचं दीपा तर कार्तिक म्हणतो दीपा तू काही काळजी करू नको मुली ह्या हुशार आहेत आणि त्यांचा रिझल्ट चांगलाच लागेल तेवढ्यात कार्तिकला एक फोन येतो तेव्हा कार्तिक म्हणतो काय तर तिकडून फोन आलेला असतो आणि कार्तिक दीपाला दोघांनाही लगेचच स्कूलमध्ये बोलावलेले असते तेव्हा दीपा म्हणते काय झालं तर कार्तिक म्हणतो की आपल्या दोघांनाही लगेच स्कूलमध्ये आहे तर दीपा घाबरून म्हणते की कशाला आणि आत्ता यावेळी तेव्हा कार्तिक म्हणतो मला त्यांनी बाकीचं काही नाही सांगितलं पण अर्जंट शाळेत यायला सांगितलंय तर कार्तिक म्हणतो दीपा तुझं टेन्शन बरोबर होतं मुलींनी टेन्शन घेतलं असेल त्यानंतर कार्तिक आणि दीपा दोघेही स्कूलमध्ये येतात तेव्हा दीपिका आणि कार्तिकीचे टीचर दीपा आणि कार्तिकीचे अभिनंदन करतात आणि म्हणतात की आज खऱ्या अर्थाने दीपा आणि कार्तिकमुळेच दीपिका आणि कार्तिकींनी त्यांच्या अभ्यासात प्रावीण्य मिळावलंय त्यानंतर दीपा ही भाषण करू लागते आणि दीपिका आणि कार्तिकीच्या यशाचे सर्व श्रेय हे कार्तिकला देते तर कार्तिकसुद्धा दीपालाच त्या यशाचे श्रेय देतो आणि म्हणतो हे सर्व झालंय कारण दीपानेच या मुलीवरती संस्कार करून त्यांना घडवलंय तेव्हा दोघेही दीपा आणि कार्तिक प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात तर आता दीपिका आणि कार्तिकीने स्कूलमध्ये यश संपादन करून दीपा आणि कार्तिकला खुश केले आहे तर दोघांनीही एकमेकांना एकमेकांचे क्रेडिट दिले आहे तर आता इकडे सौंदर्या सुजैची डी एन ए टेस्ट करून दोन्ही मुली या कार्तिकच्याच असल्याचे समोर आणून दीपा कार्तिकला कसे एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा